सोलापूरमध्ये शालेय विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ खेळला जातोय. क्षमतेपेक्षा अधिक विद्यार्थी वाहनामध्ये कोंबून अक्षरशः वाहतूक केली जाते. अत्यंत असुरक्षितपणे विद्यार्थ्यांची ही वाहतूक होतीये. जीवाशी हा खेळ होताना दिसतोय. अक्षरशः विद्यार्थ्यांना वाहनामध्ये कोंबून लटकवून अशा प्रकारे जीव घेणं हा प्रवास करावा लागतोय. शालेय वाहतुकीचे सर्व नियम हे धाब्यावर बसवले जात आहेत. आरटीओ आणि वाहतूक शाखेच्या पोलिसांचे याकडे संपूर्णपणे दुर्लक्ष होताना दिसते. चार पैसे अधिकचे कमवण्यासाठी रिक्षा चालक स्कूल व्हॅनवाले विद्यार्थ्यांच्या जीवाशी अशा प्रकारे खेळतात. नेहमी सतर्क असणारे आरटीओ आता झोपेचं सोंग घेतात की काय, अशी ही सगळी दृश्य दिसतात आणि ही एक्सक्लुसिव्ह दृश्य 24 तासच्या कॅमेऱ्यामध्ये कैद झालेली आहेत. आता तरी सोलापूर आरटीओ या स्कूल व्हॅन चालकांवर काही कारवाई करणार आहे का, याकडे सर्वांचं लक्ष आहे. आणि या संदर्भात बोलण्यासाठी आमचे सोलापुरातले प्रतिनिधी अभिषेक आदेप्पा आपल्या बरोबर आहेत. अभिषेक, अत्यंत धक्कादायक खरं तर ही दृश्य आहेत. वाहनाची कपॅसिटी, त्याची क्षमता किती आणि त्याच्यामध्ये दुपटीहून अधिक विद्यार्थी बसवले जातात असं हे दिसतंय. काय नेमकं याकडे दुर्लक्ष का होताना दिसतंय? ही अतिशय धक्कादायक बाब म्हणावी लागेल. सोलापूर शहर असेल किंवा ग्रामीणचा भाग असेल, या ठिकाणी अशा पद्धतीनं विद्यार्थ्यांची चुकीची आणि अत्यंत धोकादायक पद्धतीने वाहतूक ही सुरू आहे. ऑटो रिक्षा असेल किंवा स्कूल बस असेल, मोठ्या संख्येने विद्यार्थी बसून त्याची वाहतूक होताना आपण पाहतोय. शहराच्या महत्वाच्या चौकांमधून अशा पद्धतीची ही वाहतूक होते. आपण चित्रामध्ये पाहिलं तर लक्षात येईल की लहान मुली असतील किंवा विद्यार्थी मुलं असतील, त्यांचे अर्धे शरीर हे वाहनाच्या बाहेर आलेलं आपल्याला दिसून येत आहे. वाहतूक शाखा असेल किंवा आरटीओ विभाग असेल, या गोष्टीची गंभीर दखल घेणं हे गरजेचं आहे. मात्र ज्या पद्धतीनं प्रशासनाची महत्वाची जबाबदारी आहे, त्याच पद्धतीनं पालकांची देखील यामध्ये महत्वाची जबाबदारी आहे. पाल्य आपला सुरक्षित शाळेत जातोय का हे पाहणं अत्यंत महत्वाचं ठरणार आहे. त्यामुळे आता येणाऱ्या काळामध्ये आरटीओ विभाग असेल किंवा वाहतूक शाखा असेल, अशा पद्धतीच्या धोकादायक विद्यार्थ्यांच्या वाहतुकीवर काय कारवाई करणार हे पाहणं देखील महत्वाचं ठरणार आहे. खरे अभिषेक, अनेकदा एखादी दुर्घटना झाल्यानंतर सरकारला जाग येते, मात्र हे होण्यापूर्वी निश्चितच आरटीओनं जागं होणं गरजेचं आहे. धन्यवाद दिलेल्या या सगळ्या सविस्तर माहितीसाठी.